निर्मल ते हैदराबाद मार्गावर वाहनाचा अपघात. यवतमाळ येथील डॉक्टर सुरेखा बरलोटा या दगावल्या, अन्य 3 जण जखमी. यवतमाळ येथील प्रख्यात मानसिक रोगतज्ज्ञ डॉक्टर पियुष बरलोटा यांच्या वाहनाला निर्मल ते हैदराबाद मार्गावर अपघात होऊन त्यात त्यांच्या सुविज्ञ पत्नी, प्रख्यात स्त्री व प्रसूती रोगतज्ज्ञ डॉक्टर सुरेखा बरलोटा या दगावल्या असून अन्य 3 जण गंभीर जखमी असल्याचे समजले आहे. 2 वाहनातून डॉक्टर व त्यांच्या मित्रांचे कुटुंब यवतमाळकडे येत असताना ही दुर्घटना घडली. डॉक्टर बरलोटा व त्यांचे मित्राचे कुटुंब यवतमाळला परत येत असताना निर्मल ते हैदराबाद मार्गावर टोलनाक्यानजीक निर्मलपासून 12 किलोमीटर अंतरावर त्यांच्या 4-चाकी वाहनाचे टायर अचानक भ्रष्ट होऊन ते फुटले, त्यामुळे हा अपघात झाला. MH 29 BP 4200 क्रमांक असलेली ही गाडी अपघातग्रस्त झाली. अपघातानंतर लोक धावले व त्यांनी जखमींना बाहेर काढून निर्मल येथील शासकीय रुग्णालयात पोहोचविले. पूजा पियुष बरलोटा वय 16 वर्ष, अतिथी वय 18 वर्ष आणि मिनल वय 40 वर्ष असे 3 जण निर्मल येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. बाकी इतरांना किरकोळ जखमा असल्याचे समजते. ही वार्ता यवतमाळ येताच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर बरलोटा यांचे मित्र निर्मलकडे रवाना झालेत. हैदराबाद येथील डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले. निर्मल येथील शासकीय रुग्णालयात मृत डॉक्टर सुरेखा पियुष बरलोटा यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.